कसं काय मंडळी, ऐक बरं, काय चाललंय माझ्या सखी आणि सख्यानं? कशी चालली तुमची सुट्टी? आहो माझी तर लई जबरदस्त चालले. आहो पहाटेच चिकावर सगळ्यांनी ताव मारलेला होता. आहो कोणाच्या तरी घरी म्हस वेलेली होती ना, तर गावाला माहिती ना, म्हसिली तर सगळ्यांच्या घरी तांब्या तांब्या देते ती. मग रात्री दिलेला होता, माल्यानं रात्री चुकडून ठेवला. आहो गुळाचा चिक आणि वेलचीची पूड टाकलेली. माल्याला म्हणलं लई गुळ टाका, मस्तपैकी गोड बनवा. आबानी काय मोठाच ढिकळा उचलला, असा असतो वीराव कुठं तरी. तो पण गणियाला दिला बोलवून, ए गणिया धरे म्हणून. गावच तुम्हाला टेलिफोन माहीतच आहे ती. रेश्मा गणिया, कुठे आहेस? पुढे ये, पुढे तोंड दिस ना. कसला आवाज आहे आमच्या मालेचा कडक आणि झणझणीत? तसंच मी आज मस्तपैकी चार अंडी तेल चटणी टाकून मी टाकून अशी कडक आणि झणझणीत फ्राय केलेली. अहो कशासाठी म्हणजे आमची माल्या एक नाही, त्यांच्या सुनाला म्हणजे रेश्मा, त्यांची रेश्माता एक नाही, सख्खी सून आहे. त्यांना घेऊन आहे ना पलीकडच्या वाडीत कुणाला तरी तो माणूस एक नाही आजार आहे, त्यांना बघायला चाललेले. मग आपल्या गावाला कशी आपली साधी भोळी माणसं बिस्किटचं पुढं नेते ती, नाहीतर दोन भाकऱ्या थापायची आणि अंडी न्यायची. तसंच माल्या बोली नीलमच्या चार अंडी हे बनव आणि दोन भाकऱ्या थाप. मग दिलं माल्याला बनवून आणि सासवासून गेल्या बघायला. आणि ज्या घरात बघायला गेले नाही ते माणसं, माणसाचं दुकानाचं घर म्हणजे दुकान होतं त्यांच्या घरी, त्यांनी माणसं त्यांनी मालेला काय मोकळं नाही पाठवलं. त्यांनीच उलट मालेला बिस्किटचं पूड आणि लेमनच्या गोळ्या दिलेल्या. मालेला आवडतात आमच्या. कशाला ओरडते? काय झालं बोलाय माले? ती आमच्या माल्याची लाडाची म्हस आहे. अहो ती नाही का गरोदर आहे ती. माले लांब असली तरी नाही तिला वास येतो. माले खालच्या वावरात होती ती आलेली, तिला दिसली पण नाही, नुसता वास आला तरी ओरडायला लागलेली हो म्हणून. मग माले आली की ना बरोबर गव बसते. आणि बघा ना मालेनं माझ्यासाठी येताना काय आणलेली, आमच्या मिने फाट्यावरची मस्त गरम गरम शेव, त्यात असा पोह्याचा चिवडा टाकलेला. चहा बरं लय जबरदस्त लागला. चहा बरोबर तो चिवडा आणला आणि आम्ही चाललो नवीन घराकडं. अहो जरा काम बिम कसं चाललंय ते बघायचं होतं ना. गाण्याला पण सोबत घेतला. कोणत्या तरी ताईने कमेंट केलेला, तुमच्या घराच्या मागं ती शाळा आहे ती पडीक, तुम्हाला भ्या नाही वाटत का ना? अहो इकडे ह्या मागच्या बाजूला शाळा आहे, आमच्या घराचं तोंड आहे ना तिकडे आहे, जरा लांब लांब आहे. हो दिवसाचं नाही एवढं भ्या वाटत, एवढं कोण नाही लक्ष देत, ते मलाच एकटीला भ्या वाटतं. हो आणि आमच्या भाऊंचं काहीतरी चाललेलं, अहो प्यायसाठी कळशाचं पाणी आणायला चाललेलं ना. दुपारचं नव्हती आलेली मी, जरा सांची पारच आलेली, लय ऊन लागत होतं दुपारी म्हणून. अहो कलरचं काम चाललंय मस्तपैकी, कलर बिलर एवढा का म्हणजे पहिल्यांदा सफेद कलर नसतं का ते काय चुना का काय ते मारतायत, अजून पुढं कलर मारायचे पण काय दिसतंय. आमच्या तुळशीचा कट्टा बघा केवढा झालेला आहे. आता इथं आमची तुळस, अहो वृंदावन येणार आहे वृंदावन, एवढ्या उंचावर येईल बघा, दोन सिड्या केलेत, काय दिसतंय बघा ना सीन आमचा एकदम कडक ना. हे बघा आमचं दरवाज्याला बाहेरच्या सोप्याचा एक आला आणि बेडरूमचा आणि किचनला आणि सोप्याला हे सेम हेच दरवाजा आणि बेडरूमला असा सूर्यफुलाचा दरवाजा येणार आहे. अजून आमचा मेन फ्रंटचा दरवाजा तो यायचा बाकी आहे. हो तो सगळ्यात महागडा आणि सगळ्यात मेन दरवाजा आहे बघा. लाद्या बिद्या कसं हां पूर्ण व्हाईट व्हाईटच दिसते. संध्याकाळ झाली, मस्त गरम गरम अद्रकचा चहा बनवायचा आणि तुळशीच्या कट्ट्यावर बसून प्यायचा. कसलं भारी वातावरण दिसतं ना. आणि त्यात पहिला पाऊस पडला ना, तुम्हाला नक्कीच इथला व्हिडिओ काढून दाखवू, कारण जून महिन्यापर्यंत राहणार आहे मी. अवले हिरवळे दिसते आमच्या घरात. हो हे आमचं जुनं घर आहे, ते पाक पडीक झालेलं आहे. ते तुळशीचा कट्टा बांधला नाही, त्याच्यावरती आम्हाला तुळशी तुळस लावायचा जो मेन पार्ट आहे ना, त्याच्या विटा आम्ही इथं ठेवलेल्या होत्या, ते वापरणार होतो. लागलं होते वास येतो. तू काढ पटकन टाइमपास करू नको. हा तू पण काढ. असलं जाळ जळमळ झालेलं होतं घरामध्ये, लाईटीचं कनेक्शन पण नाही, लय भ्या वाटत होतं म्हणून सोबत ह्या गण्याला आणि आपल्या बारक्या सासूला घेऊन गेलेलो ओ विटा काढायला. अहो विटा पण धुळीनं भरलेल्या आणि त्या घरात घुसता घुसता मी पण धुळीनं भरलो. किती फायदा नेलं विचारते थांबा काके. आता शॉर्टमध्ये तुम्हाला आमचं जुनं घर दाखवतो. माझे सासरे आहेत ना, त्यांना पाच भाऊबंड आहेत आणि म्हणजे सासरे पकडून पाच जण आणि बहिणी पण पाच कसं आहेत, म्हणजे असे एकूण आहे ना 11 जण आहेत. तर हे पाच भावांचं एक ना हे वाटण्या वाटण्या करून अशा ना पाच चौकटे आहेत त्या. त्यामुळे आमच्या वाटणीला ना असं बारकं बारकं आलेलं आहे, म्हणजे तीन चाव एक दोन तीन असं तीन खोल्या आहेत त्या. आणि अजून एक मेन गोष्ट काय हो, काहीतरी विसरले.
हा आठवलं आठवलं, आमची माली आहे मोठी आणि माझी माझी सासू दोन नंबर आहे. म्हणजे ही माली आहे ना माझी सासू, ह्या दोघी सख्या बहिणी सख्या जाऊ आहेत आणि ती काके बसलेले ना ते सगळ्यात भरक्या काकी. आणि मधल्या दोन काकी अजून तुम्हाला नंतर कधीतरी भेटल्या ना दाखवेन. अशा पाच जणी माझ्या पाच सासू आहेत त्या, म्हणजे एकूण असे ना पाच चौकट आहेत त्या. मग वाटणीला छोटं छोटंच येणार ना हो, पण ह्यातल्या प्रत्येकाने आपापली घरं एक दोन जणांनी बांधलेली आहेत. आता मला परत घराकडं जायचं होतं, मग माझ्याबरोबर माझी जाऊ पण आली. ही मालेची सख्खी सून आहे, दोन नंबरची सून आहे आणि बांधायला घेतला आमचा तुळशीचा कट्टा. ताई बोलल्या, चल मी पण लई दिवस झाले तुझ्या घराकडे नाही आलेले, चल मी पण बघतो कुठपर्यंत पोचले. मग त्यांना शॉर्टमध्ये सांगितलं, इथं इथं असं असं मी लावणार आहे, म्हणजे माझं फ्युचर प्लॅनिंग आहे ते शॉर्टमध्ये सांगून टाकलं. हो तुम्हाला दा सांगणार नाही, तुम्हाला डायरेक्ट दाखवणार मी कुठं कुठं काय काय ठेवणार आहे ते. आणि झाली अशी गंमत, या पूर्ण अख्या घरामध्ये मीच उंच आहे आणि त्यामुळे कुणाच्या घरी जाऊन जेवण बिवण बनवायचं होतं, कपडे बिपडे भांडी करायची होती. मी चाललो आपलं घरी, तर जाता जाता मला रेशमाताईने एक माहितीची गोष्ट सांगितली. ते पहिल्या जमान्यात नाही का जेव्हा लग्नाच्या मध्ये लग्नांमध्ये पंक्ती पाडायच्या, तर त्याच्यामध्ये जे जेवण वाढायला पत्रावळ्या द्रोवण असं एक जग नाही, हे तेच झाड आहे. म्हणजे घराच्या बाजूलाच असून मला माहित नव्हतं की हे पत्रावळ्याचं झाड आहे म्हणून. काय बाबा राव, तर मला रेशमाताई म्हणाली, चल तुला आज पत्रावळ्या द्रोवण बनवायला शिकवतो. जाता जाता त्यांच्या घराच्या मागणं गेलो तर बघा ना कसली भारी झाडं लावलेलं आहे. पोरांनी अवगण्यानं आपल्या लावले, जे मिक्सरचं भांडं खराब झालेलं होतं का नाही त्यात पण लावलेलं आणि कसली मुळं फुटलेली आहेत आणि ह्याला फुलं लागतात. म्हणजे एक भांडं त्यांनी वाया जाऊन नाही दिलेलं. मग तो जग असू दे, फुटलेला मग असू दे, डब्बा असू दे, तेलाचा सगळ्यामध्ये लावलेलं. ह्या बघा इथं लागल्या कामाला पत्रावड्या बनवायला. मग म्हणलं बनवा, आणि त्यांनी मला दिली पण बनवून. आपलं खराट्याच्या काड्या बिड्या घेतल्या, मी पण घेतली मस्तपैकी धुवून, कसली मस्त पत्रावळी झाली. आता मी बिझनेस टाकू शकते, मग मी द्रोवण बनवणार, मग मी दुकान टाकणार, मग मी लई मोठी बिझनेसमॅन बनणार. द बिझनेस वुमन नीलम कोंबोडे चायला मी स्वप्नामध्ये रंगली. जाऊ दे भाकऱ्या थापूया, चार पाच स्वप्न नंतर बघूया. स्वप्नाच्या नाद्यात विसरूनच गेली आहो. मला वोटिंगला जायचं होतं, पावट्याचं कालवून शिजत आलेलं भाकरी आता थापतोच, नंतर पुढचं स्वप्न बघूया आपण. मग आल्या पण गेली बाबा वोटिंगला, मग आई म्हणाली पटापट चल कपडे घाल. मग आईनं पण साडी नेसली. आज भाऊ पण येणार होते, आम्ही तिघ जणी एकत्रच जाणार होतो वोटिंग करायला. चला म्हणलं सगळे मस्त नटून थटून वोटिंग करायला, जसं काय स्वतःच उभा राहिलेत पॉलिटिक्स मध्ये. आम्हाला जास्त कुठं लांब जायचं नव्हतं, नुसतं ह्या वाडीतनं त्या वाडीतच जायचं होतं. म्हणजे कुंभलेवाडीतनं आम्हाला सय्यदवाडीत जायचं होतं. सय्यदवाडीमध्ये वोटिंग होतं आणि काही गर्दी पण होती. गावाला असल्यामुळे काही वरद गर्दीसुद्धा नव्हती, पण याला हवा लई भारी भुरभुर लागत होती. अहो फक्त 10 मिनिटातच आमचा नंबर आला. वोटिंग बिटिंग आम्ही करून मस्तपैकी बाहेर पण आलो. प्रूफ पाहिजे का तुम्हाला? बघा आम्ही वोटिंग सगळ्यांनी केली. चौथीचं माझं फिक्स आहे, आम्हाला बाहेर आलो की नाही. आईला भजी लागते ते, मला ते वारणा लसती लागते. मग आमच्या मिनी फाट्यावरची ना ती काहीतरी शिराळ करण्याची भजी का काहीतरी लय फेमस आहे. ती आईनं भजी घेतली आणि भाऊ ना आम्हाला आणून दिली लसती. काय उन्हाच्या उन्हातानाची लसती लय भारी, अजूनच गोड लागायला लागली. जाता जाता परत घराकडे गेलो कुठंपर्यंत कलरिंगचं काम आलंय ते बघायला, तर ते वरचं असतं ना अँगल विंगल त्याला कलरचं काम, म्हणजे कलर मारायचं चाललेलं होतं. अख्ख्या घरात कलर बिलर पडलेलं होतं. बेडरूमला गुलाबी कलर मारणार आहोत आणि पिवळा कलर बाहेरच्या साईडला मारणार आहोत आणि किचन मध्ये ना तिसरा पिस्ता कलर, म्हणजे सगळीकडे आम्ही वेगवेगळं मारणार आहे. तर असला भारी गडबडीचा दिवस झागूर मागूर गेलेला.